एक विनंती आहे की मेगा ग्रँड फिनालच्या दिवशी देखील तुमची उपस्थिती फक्त एक धाव याच फलकाचा आलेख मात्र बदललाय तेवीस धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्या साठ धाव संख्येचा टार्गेट सध्या चेस करत आहेत आणि आई गावदेवी नेवरे संघ इथून गेअर बदलावा लागेल अर्थातच बॉल तयार प्रसाद घरत बॅटची बॉटम लिडिंग एज आणि बॉल चालाय डीप थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल दोन धावा ज्या सहजतेन धावफलकावर जोडल्या जातील धावांचा आलेख पोहोचलाय पंचवीस अंकावर खर तर हा आकडा भारतीय क्रिकेटसाठी फार महत्वाचा आहे द फादर ऑफ इंडियन क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख सी के नायडू सर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्नला पहिल्यांदा ज्यावेळी आपण इंग्रजांच्या विरोधात खेळलो त्यावेळी त्या मॅचचं प्रतिनिधित्व सी के नायडू सरांनी केलं आणि मग तिथून खरं भारताच्या क्रिकेटला सुरुवात झाली खरं तर तदनंतर मग आपण पाहिलं चंदू बोर्डे असतील सुनील गावस्कर तदनंतर अझरुद्दीन सरांना पाहिलं आणि त्यातनंतर सचिन रमेश तेंडुलकर असतील सौरभ गांगुली असतील तर आज ता गायात म्हणजे महेंद्रसिंग धोनीपासून तर रोहित शर्मापर्यंत हा सगळा इतिहास आहे भारतीय क्रिकेटचा चेंडू हवेमध्ये आणि इथे परतावा लागणार आहे बॅटरला फलंदाज बाद झालाय विकेटचं पतन झालंय ते क्रमांक चारच्या फलंदाज स्वप्नीर भोईरच्या पारीचा अंत पंकज निपुरते अर्थातच ज्यांना परतावं लागलं यस पंकज निपूर निपुरते मात्र परतलेत शेवटच्या सहा बॉलचा खेळ इथून शेष राहतोय आणि विजयाकरता करता करायचे आहेत पस्तीस म्हणजे सहाचे सहा चेडू करता पाठवावे लागतील आता आई गावदेवी नेवरे या संघाला आणि यानंतर जो सामना आहे भुईशेत आणि त्याच्या विपक्षामध्ये वेढवळ या दोन्ही टीमनी मात्र तयारीत राहायचं आहे भुईशेत संघाना मला वाटतं नाणेफेक जिंकले आणि निर्णय जो स्वीकारलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र या सहा बॉल नंतर आपण करायची मॅच नंबर तीन या सहा चेंडू नंतर तुमच्या भेटीला येईल बॉलत यार बॉलिंग ट्रॅकवर आलाय गोलंदाज पहिल्याच बॉलवर आल्या आल्या खडे खडे प्रहार केलाय बॉल चाललाय स्टँड अँड धन्यवाद रिप्ले मधून पाहिलंय स्टँड अँड काय असू शकतं आये दर्जेदार स्ट्रोक परंतु बैल गेला आणि झोपा केला असंच म्हणावं लागेल कारण वेळेनंतर आलेलं शहाणपण ही बॅटिंग पहिल्या दुसऱ्या षटकात होणं फार गरजेचं होतं नेवर संघाच्या माध्यमातून परंतु उशिरा नका होईना फटका मात्र आला आहे स्वप्नीलच्या बॅटमधून इथे षटकार कन्वर्ट झालाय एकतीस धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेला तीन पूर्णांक एक षटकांचा खेळ संपलाय गोलंदाज तयार गणेश जाधव सुपर बॉलिंग येष्ट्यांच्या वर्ण चेंडून वेध घेतलाय आणि अंपायर्सचं मी कौतुक करेन कारण ॲक्शन आम्ही पाहतो पाहतोय काय दर्जेदार अंपायरिंग करतायत यस तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून देखील क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता म्हणजे किती पारदर्शकता आहे टेक्नॉलॉजीमुळे अल्पेश की पंचांची भूमिका देखील म्हणजे अंपायरची क्वालिटी काय ते देखील आपल्याला कळतं म्हणजे खूप दर्जेदार पंचगिरी इथे मात्र पंच करत आहेत बॉल तयार सुपर बॉलिंग डीप यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला आहे टोक क्रशर इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकला आहे गणेश जाधवनं षटकातल्या चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय तो मात्र तीन तीन चेंडू आणि उर्वरित एकोणतीस धाव संख्येची गरज आहे जवळ जवळ या मॅच वर शिक्का मोहतब केलाय तो मात्र आई गावदेवी नेवरे संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना दाबाड संघानं बॉलर गणेश जाधव पुन्हा एकदा सज्ज प्रॉपर ब्लॉक यू मिस आय विल डेफिनेटली डेफिनेटली हिट असं सांगत असताना इथे फेकलाय प्रॉपर ब्लॉक बॉल अर्थातच विकेटच पतन यष्ट उद्ध्वस्त केला गणेश जाधवनं आणि परतीच्या प्रवासाला पाठवलंय ते स्वप्नील भोईरला खमांडीज धन्यवाद शेवटचे दोन बॉल शेष आहेत आणि विजयाकरता करता एकोणतीस धाव संख्येची गरज आहे तीन पूर्णांक चार षटकांचा खेळ इथून संपला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होत आहेत नवीन फलंदाज रोशन आलेत रोशन निपुरते मैदानाच्या आतमध्ये आला आहे शेवटचे दोन बॉल शेष आहेत ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय काय भन्नाट गोलंदाजी होती आहे चार बॉल फेकलेत गणेश जाधवनं आणि सहाच धावा खर्च केल्यात यस डॉट बॉल पाच चेंडूंचा खेळ संपलाय इथे बोलत यार इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला निघावा लागेल सामना जिंकलाय तो मात्र दाबाड संघानं मनाच्या अंतकरणापासून तुमचं अभिनंदन आणि नेवरे संघ खूप चांगला खेळ तुम्ही केलात त्याबद्दल तुमचं देखील कौतुक अर्थातच तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या क्रिकेट करता अर्थातच जावताना सावकाश जा घरी आपली वाट तुमची कोणीतरी पाहत असत त्यामुळे कारण रस्ते देखील आपले त्यामुळे फार काळजी घेणं गरजेचं आहे इथे चार षटकांचं सत्र संपलंय सामना जिंकलाय तो मात्र दाभाड संघानं नंबर ची समरी तुम्ही एकोणचाळीस धावांची बहरदार इनिंग ज्या खेळाडूनं प्रस्थापित केली नयन पाटील ठरला या मॅच चा सुपर हिरो प्लीज वेलकम ऍट स्टेज नयन पाटीलला आपण मंचावर आमंत्रित करूयात ज्यांना पुरस्कृत केलं जाईल आयोजकांच्या वतीनं नयन पाटील सोळा बॉल एकोणचाळीस धावांची बहरदार इनिंग दाबाड संघासाठी ज्याने प्रस्थापित केली त्या नयन पाटीलला आपण मंचावर आमंत्रित करतोय इथून पुरस्कृत करण्यात येतोय अर्थातच आपण मदनदादा चंदे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला पुरस्कृत करायचंय नयन